देशातील निवडणुका ईव्हीएमवरच होणार, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, बॅलेट पेपर संदर्भातील सर्व याचिका फेटाळल्या. दुसऱ्या टप्प्यात दिग्गजांचं मतदान, रामदास तडस, रविकांत तुपकर, अनुप धोत्रे, अभय पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी रुग्णवाहिकेतून येत केलं मतदान, परभणी लोकसभेसाठी शहागडमध्ये बजावला मतदानाचा हक्क. ओमराजेंवर टीका करताना तानाजी सावंत यांची जीभ घसरली, भंगारवाल्याची औलाद असा ओमराजे यांचा उल्लेख, जिल्ह्यामधील संस्थांची वाट लावल्याचा केला आरोप. कचाकच बटण दाबा वक्तव्यावरून अजित पवार यांना क्लीन चिट, आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचा निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्वाळा. नाशिकचा तिढा कायम असताना अजितदादांचा युतीला नवा प्रस्ताव, माणिकराव कोकाटे, देवीदास पिंगळे यांच्या नावांचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती. आणि अभिनेता सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी आणखी दोन आरोपींना मुंबईत आणलं, शस्त्र पुरवल्याच्या आरोपाखाली पंजाबमधून केली अटक.